इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिवचरित्र शिकवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन आग्र्याहून सुटका या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अजित जोशी यांनी नुकतंच केलंय. मेरा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या चॅलेंजिंग डेस्टिनी या इंग्रजी पुस्तकाच्या इंद्रायणी चव्हाण यांनी केलेल्या मराठी अनुवादाचं झुंज नीतीशी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिवचरित्र शिकवण्याची गरज आहे असं प्रतिपादन आग्र्याहून सुटका या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अजित जोशी यांनी नुकतंच केलं. मेघा देशमुख भास्करन यांनी इंग्रजीत लिहिलेल्या चॅलेंजिंग डेस्टिनी या पुस्तकाच्या इंद्रायणी चव्हाण यांनी केलेल्या मराठी अनुवादाचं झुंज नियतीशी या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉक्टर जोशी बोलत होते. IMA भवनात झालेल्या या कार्यक्रमात शास्त्रशास्त्राचे अभ्यासक गिरीश जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, मंजूर पब्लिशिंग हाऊसच्या मराठी विभागाचे संपादन चेतन कोळी, लेखिका मेधा आदी उपस्थित होते. डॉक्टर जोशी म्हणाले, या पुस्तकामुळे शिवप्रेमींना शिवचरित्राचं अधिकाधिक आकलन होईल. त्यांच्या आग्र्याहून सुटकेच्या या नव्या सिद्धांताचा काही रोचक भाग, काही गमतीच्या गोष्टी मी आज आपल्यासमोर मांडतो. 1995 जेव्हा मी या विषयाच्या संशोधनाकडे वळलो, त्यावेळेला सेतुमाधवराव पगडींसारख्या इतिहास संशोधकांनी मिठाईचे पेटारे रद्दबातल ठरवलेले होते, त्यांनी लिहूनही ठेवलेले आहेत. परंतु त्यामागचं परिपूर्ण विश्लेषण की बाबा हे पेटारे का नाहीत ह्याचं पूर्णपणे विश्लेषण त्यांनी मांडलेलं नव्हतं. शिवाय शिवाजी महाराज नक्की कसे निसटले, ठीक आहे मिठाईच्या पेटाऱ्यातनं निसटले नाहीत हे ठीक आहे मान्य, पण मग निसटले कसे, त्याचं अल्टरनेटिव्ह काय, पण तेही त्या कुठल्याही इतिहास संशोधकांनी त्यावेळेपर्यंत मांडलेलं नव्हतं. तर ते सगळं सर्व पुराव्यांचा विचार, सम्यक विचार करून ह्या माझ्या पुस्तकात हा नवा सिद्धांत मांडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांचे पुरावे, तत्कालीन संशोधनाच्या पद्धती, घोड्यांचा वेग आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराज, औरंगजेब, जयसिंह आणि रामसिंह या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वभावविशेष इत्यादी सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून त्यातून महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा जो सिद्धांत दिसून येतो, जी घटना कशी घडली ते दिसून येतं, ते या ग्रंथात मांडलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन या घटनेसंबंधी अजून काय काय प्रकारे संशोधन करता येऊ शकेल अशा संशोधनाच्या 12 दिशा या ग्रंथाच्या शेवटी मांडण्यात आलेल्या आहेत. 103 संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. या सगळ्या आग्र्याहून सुटकेच्या संशोधनाबद्दल बोलायचं झालं तर 3 तासही कमी पडतील, तर मी आपल्याला फक्त त्या पेटाऱ्यांच्या संदर्भात की हे पेटाऱ्यातून का निसटले नसावेत किंवा नाही निसटले हे सिद्ध कसं करायचं, तर त्याच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडतो. शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील औरंगजेबाच्या भेटीची, त्यांच्या अटकेची आणि त्यांनी मिठाईचे पेटारे वापरून केलेल्या सुटकेची सर्वमान्य जी गोष्ट आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्यात अनेक चुका किंवा त्रुटी आहेत. शिवाय सध्या उपलब्ध असलेले काही ऐतिहासिक कागदपत्रांचे पुरावे आहेत ते त्या गोष्टीच्या विरोधात जातात, त्या कथेच्या विरोधात जातात, त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरित राहतात. तर ही या ज्या वेगवेगळ्या गोष्टी, जवळ 10-15 गोष्टी आहेत, त्या मी आपल्यासमोर विस्तृतपणे मांडतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखा शूर कल्पक योजनाबद्धपणे तसेच कमीत कमी धोका पत्करून वेगाने काम करणारा योद्धा पेटाऱ्यांसारखा अत्यंत धोक्याचा मार्ग घाईघाईने स्वीकारणार नाही. मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटण्यात अनेक धोके संभवतात. शिवाजी महाराज नजर कैदेत असताना त्यांच्या डेऱ्याभोवती, म्हणजे राहत्या जागेभोवती सुमारे 1000 मोगल शिपायांचा सतत पहारा होता. आतील बाजूस त्या शिपायांच्या पहाऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे महाराजांची जिथे राहायची व्यवस्था होती त्या खोल्यांच्या भोवती रामसिंहाची स्वतःची माणसं पहारा देत होती. म्हणजे ह्या मोगल शिपाई जे औरंगजेबाने नेमलेले होते त्यांनी घात करून महाराजांना काही दगाफटका करू नये म्हणून ही रामसिंहाची माणसं उभी होती, पहारा देत होती. या महालापासून, म्हणजे याच्यात मी सिद्ध केलं की ते शिवाजी महाराज कुठल्या तंबूत वगैरे नव्हते तर एका हवेलीत राहत होते. तर त्या हवेलीच्या महालात पासून बाहेरच्या रस्त्यापर्यंत जवळजवळ 5-7 चौक्या या मोगलांच्या सैनिकांच्या होत्या. एवढ्या चौकी पहाऱ्यातून एखादा पेटारा एकदाही तपासणी न होता डेऱ्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य आहे. अगदी संख्याशास्त्राप्रमाणे जरी आपण विचार केला तरी प्रत्येक पेटाऱ्याची किमान एका चौकीवर किमान एकदा तरी तपासणी होतच असणार. याचं कारण, असं मानायचं कारण,
औरंगजेबानी जेव्हा जून 1666 महाराजांना मिठाईचे पेटारे पाठवण्याची परवानगी दिली, त्यावेळेला आपल्या सैनिकांना आग्रा परिसरातील प्रांताधिकाऱ्यांना त्यांनी दक्षतेचे आदेश दिले. इंग्रजी माध्यमातील मुलांनाही शिवचरित्र शिकण्याची गरज आहे. हे पुस्तक म्हणजे इतिहास आणि साहित्यासाठी दिलेला उत्तम योगदान. शारदेच्या अंगावर लिहिलेला शालू म्हणजे झुंज नियतीशी हे पुस्तक आहे. शर्मा म्हणाले, कोणावर अन्याय करायचा नाही आणि आपल्यावर अन्याय झाला तर सहन करायचा नाही. मी आतापर्यंत जितके शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाचलं, मी पण हिस्ट्री मला खूप आवडता सब्जेक्ट होता, परंतु मी नंतर ते थोडा सोडला आणि कॉमर्स सब्जेक्ट घेतला, त्यामुळे माझी थोडीशी हिस्ट्रीवर पकड कमी झाली. परंतु ज्यापर्यंत मी स्कूल लाईफमध्ये होतो हिस्ट्रीवर माझी चांगली पकड होती. आणि शिवाजी महाराजबद्दल मी जितके वाचले एक तर हिस्ट्रीचे बुक्समध्ये किंवा इतरत्र बुक्समध्ये, ते एक गोष्टी जे मला कळाली की शिवाजी महाराजचे एक जे मूलमंत्रसारखे जे मला वाटलं की त्यांचे एक असं धोरण होते की कोणावर अन्याय करायचे नाही आणि जर आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर ते पण सहन करायचे नाही. तर शिवाजी महाराजचे जे मला स्टडीप्रमाणे जे वाटलं की हेच त्यांनी धोरण घेऊन हेच मूलमंत्र घेऊन त्यांनी आपले पूर्ण आयुष्यामध्ये बरेच त्यांचे विजयगाथा हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हे शिवाजी महाराजच्या जिंदगीवरून आपल्याला बरेच गोष्टी शिकायला मिळतो, बरेच गोष्टी आपण करू शकतो. तर असा एक चांगले कार्यक्रममध्ये मी सहभागी झालो आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये असं सुरुवात झाली. आपले सर्वांसोबत भेटण्याची चांगली संधी मिळाली याबद्दल मी परत हा मूलमंत्र शिवरायांनी दिला. हा मूलमंत्र हीच आपली शिकवण आहे. लेखिका मेधा म्हणाल्या, 17 वर्षाच्या अभ्यासातून चॅलेंजिंग डेस्टिनी या पुस्तकाची निर्मिती झाली. या अभ्यासातून शिवाजी महाराज निराळ्या पद्धतीनं कळाले. तर सूत्रसंचलन प्राध्यापक प्रसाद बेडेकर यांनी केलं. आणि मी त्यांना विश करते, त्यांनीच सगळं हे ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि थँक्यू सो मच. आधी लगीन पुस्तकाचं आणि मग बायकोबरोबर त्यांची पार्टी असं. हां, आणि मी थँक्यू मिस्टर अजित, थँक्यू गिरीश जाधव आणि थँक्यू चेतन आणि सगळ्यांना थँक्यू. मला गिरीश जाधवांची ओळख करून द्यायची म्हणजे त्यांनीच मला तलवार म्हणजे काय हे शिकवलं होतं. पहिले मला काहीच माहीत नव्हतं त्याबद्दल. आणि एक निराळ्या पद्धतीने छत्रपती त्यांचं विजन काय होतं याची माझी 10 का 15 मिनिटाची स्लाईड प्रेझेंटेशन आहे. फार मोठं नाही आहे, पण त्यांचं म्हणजे अफजलखानाला मारणं एवढंच त्यांचं कर्तव्य होतं का? एकदा तर मी एका ग्रंथालयात गेले होते मुंबईला आणि मी म्हटलं की मी आता छत्रपती शिवाजी आणि एम्परर औरंगजेब बद्दल एक कादंबरी लिहिते आहे. आणि ती कादंबरी लकीली आता एका इंटरनॅशनल पब्लिशरनी घेतली आहे छापायला. पण तो ग्रंथकार मला म्हणतो, पण त्यांचं तर शत्रुत्व अफजलखानाशी होतं. अफजल खान हे फक्त एक प्यादं होतं, एक छोटंसं. त्यांचं खरं तुम्हाला जर नरहर कुरुंदकर हे जर मराठी ॲनालिस्ट माहिती असले तर त्यांचं ते आता गेले 50 वर्ष झाले त्यांना जाऊन. त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी समजायचे असतील तर तुम्हाला एम्परर औरंगजेबला आधी समजून घेतलं पाहिजे. आता आपण एवढे सगळे मराठी लोक इथे जमले आहात, अगदी हार्टलँड म्हणतात मराठी हार्टलँड अहमदनगर. तर जर मी तुम्हाला विचारलं की औरंगजेबाचं मिलिटरी बजेट किती होतं, उद्या माझं हेच प्रेझेंटेशन मी मिलिटरीमध्ये त्यांनी मला करायला सांगितलं होतं, उद्या हेच प्रेझेंटेशन दाखवणार आहे मी त्यांना. पण त्यांना देखील हे माहिती नाही. युद्धांना हे अर्पण केलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी कविता घातली आहे माझी, ती तुम्हाला वाचून दाखवते यांचं होऊस तर. ती कविता अशी आहे, नका विचारू माझा धर्म आणि माझी जात. तुम्हाला मी इथे येऊन सांगते की मी धर्म आणि जात मानत नाही, त्यामुळे माझ्या या पुस्तकात हिंदुत्व असा शब्द आलेला नाही आहे. नका विचारू माझा धर्म माझी जात, जे आपल्या देशासाठी धारातीर्थी पडले, कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे, सगळेच आपल्या मातीचे, आपल्या देशासाठी मरून मिटून गेले, त्यांची आठवण जिवंत करायला मी कोण हेच विसरून गेले.
कारण छत्रपतींच्या सैन्यामध्ये आपण जे म्हणतो मराठे, ते मराठे म्हणजे मराठी स्पीकिंग एवढाच अर्थ होतो त्याचा. इथे असे एक गृहस्थ आहेत की जे हिंदू नसतील पण त्यांचा मुलगा सयाचनमध्ये तडफडतो आहे आपल्या देशासाठी, असे पण एक गृहस्थ इथे आलेले आहेत आणि त्यांना मी सलाम करते. आणि दुसरी एक गोष्ट, मला एकच छोटीशी कविता माझी सांगायची होती या पुस्तकात. या पुस्तकात मी छोट्या छोट्या अनेक कविता घातल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.